मागील काही दिवस या कंपनीमध्ये काही मराठी तरुणांना कामा कामावरनं काढण्याचा प्रयत्न चालू आहे दोन तीन मुलांना काढण्यात देखील आलेला आहे आणि पुढे पन्नास मुलांना अजून काढणार आहेत असं आम्हाला कळालं होतं म्हणून आज आम्ही कंपनीला मॅनेजमेंटला भेटायला आलो होतो आज आमच्या ज्या काय मागण्या आहेत त्या ते आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे चोवीस तासाची त्यांना मुदत दिलेली आहे याच्यापुढे एक जरी मराठी मुलगा कामा कामावरनं काढण्याचा प्रयत्न या लोकांनी केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथे तीव्र आंदोलन करेल हे नक्की अतिशय क्षुल्लक आणि फालतू कारण आहेत की तुम्ही एखा एक असं कारण आहे की वर्कर म्हणून कामाला लागलेला मुलगा एका मोठ्या पोस्टला पोचला आणि आज त्याला सांगताय तुमचा परफॉर्मन्स नाही आहे म्हणून तुम्हाला कामावरनं काढलं जातंय तर मला वाटतं हे मला मिळालेल्या माहितीनुसार बाहेरच्या राज्यातनं माणसं आणली जातात आणि त्यांना नोकऱ्या देण्यासाठी आणि जो काय पगाराचा डिफरन्स कमी होतो तो बघून ह्या लोकांनी आपल्या मराठी तरुणांना इथं काढण्याचा प्रयत्न सुरू केला